माननीय मंत्री गृह अनिल देशमुख साहेब आशादीप शासकीय वसतिगृह प्रकरणी निवेदन करना है। निवेदन करता। अध्यक्ष महोदय जी जळगावला काल व काही वर्तमानपत्रामध्ये पोलिसांनी वसतिगृहातील मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावले अशा पद्धतीची बातमी आली होती आणि त्याची जी आपल्या विधानसभेमध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता त्याच्या बाबतीत मी आपल्याला निवेदन देऊ इच्छितो की याच्या बाबतीत चार महिला वरिष्ठ पोलीस चार महिला जळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी करण्यात आली होती त्यामध्ये कांचन श्रीमती कांचन काळे श्रीमती यशोदा कनसे श्रीमती शुभांगी भारदे डॉक्टर कांचन पाटील डॉक्टर कांचन चव्हाण आणि तृप्ती घोडमिसे अशा या सहा महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची संपूर्ण चौकशी केली अध्यक्ष महोदय आणि जी आशादीप शासकीय महिला वसतिगृह जळगाव इथे 17 महिला राहत होत्या त्या वसतिगृहामध्ये आणि त्यामध्ये ही राहत असताना त्या ठिकाणी जवळजवळ 41 साक्षीदारांच्या तिथे साक्षी सर्व महिलांनी अधिकाऱ्यांनी घेतल्या आणि त्यामध्ये असं आढळलं की जी बातमी जी आली होती त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही। नंबर एक त्याच्यामध्ये साक्षी घेत असताना त्या ठिकाणी ज्या महिलेनी तक्रार केली होती रत्नमाला सोनार हिनी तक्रार केली तक्रारदार जी महिला होती तिच्या नवऱ्यानी पहिले अनेकदा तक्रारी केल्या की माझी पत्नी ही वेडसर आहे तिला दवाखान्यात टाका मेंटल हॉस्पिटलला भरती करा अशा पद्धतीची अनेकदा तिने तक्रार केली होती पण या याच्यामध्ये पोलीस त्या वसतिगृहामध्ये कोणी पोलीस कर्मचारी हजर नव्हता किंवा त्याला त्या वसतिगृहामध्ये पोलीस कर्मचाऱ्या आतमध्ये जाण्याची परवानगी नाही। 20 फेब्रुवारी रोजी अशी घटना झाली अध्यक्ष महोदय की तिथल्या ज्या महिला होत्या त्यांनी मनोरंजनासाठी जे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते त्याच्यामध्ये गरबा आता ऐकून घ्या जरा सांस्कृतिक कार्यक्रम त्या महिलांनी जे ठेवले होते त्यामध्ये गरब्याचा कार्यक्रम होता गाण्यांचा कार्यक्रम होता कविता वाचनाचा कार्यक्रम होता आणि गरबा करत असताना एक महिला जी गरबा करत होती काही महिला गरबा करत होत्या त्याच्यामध्ये एका महिलेनी असा लांब झगा घातला होता जो आपण जनरली गरबामध्ये जो झगा घालतो तो घालत घातला होता आणि तो झगा घातल्यानंतर त्या झगाचा तिला त्रास व्हायला लागला म्हणे तो झगा तिने काढून ठेवला। आता ऐकून घ्या जरा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी या सर्व महिला अधिकारी होत्या त्यांनी भेट दिल्या सर्व महिलांशी चर्चा केली तिथलं सर्व कामकाज पाहिलं रजिस्टर पाहिले सगळं पाहिले त्या ठिकाणी एक सुद्धा पोलीस अधिकारी कधी आतमध्ये जाऊ शकत नाही कारण की ते महिलांचं वसतिगृह आहे तिथं रजिस्टर सुद्धा आहे तिथं कोणत्याही त्या रजिस्टरमध्ये महिला कोणी पोलीस अधिकारी आतमध्ये गेला असं कुठं ते नोंद त्याच्यामध्ये नाही त्यामध्ये कोणत्याही कशा अशा पद्धतीनं व्हिडिओ झाला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नग्न व्हायला लावलं आणि पोलिसांनी पुरुष पोलीस यांनी व्हिडिओ काढला अशा पद्धतीची बातमी आली त्याच्यामध्ये काही अध्यक्ष महोदय याच्यामध्ये तथ्य नाही आहे आणि तशा पद्धतीचा अहवाल त्या निमित्तानं या सर्व महिला अधिकाऱ्यांनी येथे दिलाय तो मी पटलावर ठेवतो। सन्माननीय सदस्य मंत्री महोदय एवढी माहिती देऊ का की या कोरोनामध्ये अशा पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी कोणी दिली? अध्यक्ष महोदय 17 महिलाला कविता म्हणायला कोणाचं बंधन नाही आहे 17 महिन्याला गाणी म्हणायचं कोणाचं बंधन नाही आहे एक मिनिट ऐकून घ्या 17 महिला फक्त होत्या 17 महिला इनमेट्स आहेत तिथे अध्यक्ष महोदय त्या 17 मुलींमधल्या 5 मुली 18 वर्षाच्या खालील असून सुद्धा प्रेग्नंट आहेत असं आढळल्यामुळे त्यांना बाल सुधागृहामध्ये 4 दिवसापूर्वी जमा करण्यात आलंय ही बातमी खरी आहे का? अध्यक्ष महोदय आता मी सांगितलं की 6 वरिष्ठ महिला अधिकारी नाही नाही ही बातमी या बातमीमध्ये काही तथ्य नाही कारण की सर्वांचे जे जबाब त्यांनी घेतले या बातमीमध्ये
या बातमीमध्ये तथ्य नाही, हे महिला वसतिगृह होतं अध्यक्ष महोदय, महिला वसतिगृह, मुलींचं वसतिगृह नव्हतं, हे महिलांचं वसतिगृह होतं। अध्यक्ष महाराज, या बातमीच्या ज्या बातमीनं काल या अध्यक्ष महाराज जी बातमी आली होती त्या बातमीच्या आधारावर या सभागृहामध्ये काल सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला, ही बातमी खोटी होती असं आता गृहमंत्री मोदींच्या वक्तव्यावरून लक्षात येत आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, कारण की याच्याने राज्याची बदनामी झाली, महिलांची बदनामी झाली, काय त्या पेपरवर त्या त्या जो कोण असेल त्याचे प्रमुख त्यांच्यावर कारवाई करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न। या बाबतीत संपूर्ण माहिती न घेता अशा पद्धतीचं वर्तन, चुकीची बातमी ज्या पत्रकाराने दिली असेल त्याच्याबद्दल चौकशी करून योग्य ती नियमानुसार कारवाई करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत ते वसतिगृह येतं, ते वसतिगृह चांगल्या सोसायटीमध्ये आहे, त्या वसतिगृहामध्ये ज्या डेस्ट्युटेड महिला असतात, ज्यांचा डिवोर्स झालेला आहे, ज्यांना मेंटली थोडासा त्रास आहे अशा, आणि काही पॉस्कोच्या कायद्याच्या अंतर्गत ज्या डिस्टॉर्टेड आहेत त्या महिला त्या ठिकाणी राहतात, अशा महिला आणि सन्माननीय होम मिनिस्टरनी जे सांगितलं ते पूर्णपणे खरं आहे की तिथं ती जी महिला होती जी आरडाओरडा करत होती तिच्या नावे खूप साऱ्या कंप्लेंट्स आहेत, तिच्या परिवाराने दिलेल्या कंप्लेंट्स आहेत। ज्या वेळेला पूर्ण माहिती न घेता एखाद्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत चालवण्या जाणाऱ्या संस्थांची बदनामी होते, त्यावेळेला तिथं राहणाऱ्या ज्या महिला असतात त्या बाहेर पडल्यानंतर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील चुकीचा होतो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ज्यांनी कोणी हा बदनामी केलेली आहे, ज्यांनी कोणी या गोष्टी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे, अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टींवर या त्या व्यक्तींवर त्या लोकांवर त्या सदस्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे। कारण अध्यक्ष महोदय, एक मिनिट मला कंप्लीट करू द्या, अध्यक्ष महोदय, त्या महिला बाहेर गेल्यानंतर त्यांची हालत खूप खराब होते, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। अध्यक्ष महोदय, सरकार आज कोणाचीही असो, आज आमची असो काल तुमची होती, त्या महिला त्याच इन्स्टिट्यूट मध्ये राहतात आणि अशा इन्स्टिट्यूटला बदनाम करण्याचा जो हा कट आहे हा समोर आलेला आहे। अध्यक्ष महोदय, त्या महिलांची बदनामी होते, त्या महिलांना संरक्षण देण्याची गरज आहे आणि हे अतिशय इलिगल प्रमाणे केलेलं आहे, या सर्व गोष्टींची दखल आपण घ्यावी। संविधानाचा अधिकार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिलेला आहे, त्या महिला ताईंनी सांगितलंय की त्यातल्या काही महिला मतिमंद आहेत, त्या महिला पीडित आहेत, परंतु त्या महिलांवरती जर अन्याय होत असेल तर त्या महिलांनी कुठे जायचं? त्यातल्या एका महिलेला पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी रोखल्या जात आहे, तिला तिथे FIR द्यायचा आहे, तिला FIR देऊ दिला जात नाही। अध्यक्ष महोदय, या संदर्भात मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं। अध्यक्ष महोदय, तिला जाऊ दिल्या जात नाहीये पोलीस स्टेशनमध्ये, आणि सदस्यावरती काय कारवाई करणार आहे अध्यक्ष महोदय? आपण उत्तर देतात ना, चौकशी करणाऱ्या सर्व 6 च्या 6 वरिष्ठ महिला अधिकारी आहेत। आता याच्यापेक्षा काय पाहिजे? पुरुष अधिकारी मी समजू शकतो, 6 च्या 6 वरिष्ठ महिला अधिकारी आहेत चौकशी करण्यास, त्यांच्या रिपोर्टवर आपण विश्वास ठेवणार की नाही? शेवटी सर्व डिपार्टमेंटच्या महिला आहेत त्याच्यामध्ये। जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने काल मी सुद्धा माननीय गृहमंत्र्यांशी या गोष्टीची चर्चा केली आणि त्याच्यानंतर कलेक्टर आणि SP विचारणा केली असता आदरणीय आमच्या भगिनींनी पेपरच्या आधारे असेल आणि महिला म्हणून त्यांनी तो प्रश्न काढला तो बरोबर होता, कारण की शेवटी कुठलीही घटना जर पेपरवर आली असेल तर आपण वेळेवर त्या गोष्टी बाहेर काढत असतो। पण ताईंना मी खात्रीपूर्वक सांगेल की त्या ठिकाणी अशा प्रकारचा कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी आहे
की ज्या पेपरने ही बातमी दिली तो लोकमत पेपर आहे. पहिली गोष्ट ऐकून घ्या आपण आणि त्या पेपरवरून आपण या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला. व्हॉट्सअपवर काही बातमी आली ते व्हॉट्सअप पण मी पाहिलं. ऐकून घ्या आणि त्याच्यामध्ये मलाही वाटतं की माझ्या मतदारसंघाचा जो विषय आहे संवेदनशील आम्ही पण आहोत आणि आपण मांडलं त्याबद्दल मी आपला आभारी पण आहे. पण तशी घटना घडलेली कारण की तिथे ज्या प्रोबोशनरी कलेक्टर आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली सहा महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन झाली. त्या स्वतः तिथे गेल्या. ह्या महिलेच्या बाबतीमध्ये 16 ते 17 तक्रारी झालेल्या आहेत. ती ऑलरेडी मेंटल आहे थोडी, त्याच्यामुळे याचा गैरसमज करू नये. अशा कुठल्याही महिलेवर अन्याय झाला तर तो सगळ्या सभागृहाची जबाबदारी आहे त्यांना सहकार्य करण्याची. पण जळगाव या निमित्तानं जे काही प्रमाणामध्ये उजेडात अशा वाईट गोष्टीमुळे येत आहे तर आमची हात जोडून विनंती आहे की तशी घटना घडलेली नाही आहे. उदय, माझी सभागृहाला विनंती आहे, विरोधी पक्षनेते आपण राज्याच्या पाठीमागे 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. सोमवारपासून आपण बघतोय अधिवेशन सुरू झाले ना, अध्यक्ष महोदय सातत्याने अशा प्रकारे एक महिलांच्या बद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आदराची भावना असते. एक मातेच्या भूमिकेतनं, बहिणीच्या भूमिकेतनं, मुलीच्या भूमिकेतनं आपण त्यांच्याकडे त्या ठिकाणी बघत असतो. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस आमच्यातली एक भगिनी उठते सन्माननीय सदस्य आणि एखादी भूमिका मांडते त्यावेळेस कधी कधी भावनेच्या आहारी जाऊन आपण त्याची पार्श्वभूमी न समजून घेता राणा भीमदेवी थाटामध्ये एवढं का वातावरण सगळं गढूळ त्या ठिकाणी केलं जातं की एखाद्याला ते पाहिल्यानंतर वाटेल की ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय. राज्यकर्ते कुणी असले, काल ते होते आज आम्ही आहोत, कुणी असले तर कुठल्याच राज्यकर्त्यांना अशा प्रकारच्या घटना घडलेल्या चालणारच नाही हे त्रिवार सत्य. अध्यक्ष महोदय, औरंगाबादची पण घटना मला येताना मीडियाने विचारलं, मी माझ्या बजेटच्या स्पीचमध्ये माझ्या कामामध्ये मी होतो, मी म्हणलं मी माहिती घेतो. मी माहिती ज्यावेळेस तिथल्या विभागीय आयुक्तांना, कलेक्टरांना, कमिशनर आमचे औरंगाबाद कॉर्पोरेशनचे त्यांना ह्या सगळ्यांना मी विचारलं. विचारल्यानंतर काय माहिती आली ते मी पण वाचली आणि मी विरोधी पक्ष नेत्यांना पण ती वाचायला दिली. त्याच्यामध्ये असंही सांगितलं होतं त्या भगिनीने की माझं नाव तुम्ही जाहीर करू नका, ते मला कुठली कंप्लेंट वगैरे करायची नाही. काय वस्तुस्थिती आहे ते साधारण लक्षात आलेलं आहे, त्याला तर आपण बडतर्फच केलेलं आहे, तो काही मुद्दा पण ठेवलेला नाही. कुणीच महिलांच्या बाबतीमध्ये जर कुणी असं वेडं वाकडं नजरेने बघत असेल, काही वेगळं वाटलं वागत असेल तर त्याचा कुठलं कुठलाही व्यक्ती असेल तर त्याचा अजिबात फिकीर हे महाविकास आघाडीचं सरकार करणार नाही. हा मी त्या ठिकाणी आपल्याला आजच्या चर्चेच्या निमित्तानं शब्द देऊ इच्छितो. पण माझी विरोधी पक्ष नेते आपल्याला पण विनंती आहे, सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की थोडीशी त्याची शहानिशा बघून एकदम ती बातमी अलीकडे काय होतं मीडियाला वेगवेगळे चॅनल आहेत आणि त्यांना ब्रेकिंग न्यूज कधी टाकायची असते, ब्रेकिंग न्यूज टाकल्याशिवाय त्यांचा पीआरपी त्या ठिकाणी वाढत नाही. आणि मग हे करत असताना कधी कधी अशा का बातम्या दाखवल्या जातात. आता ह्या बातमी जळगावच्या तथ्याने पालकमंत्र्यांनी सांगितलं, गृहमंत्र्यांनी सांगितलं आणि वस्तुस्थिती काय ती पुढे आली. पण त्याला जातात 2 दिवस, त्याला जातात कधी कधी 3 दिवस, परंतु 3 दिवस पूर्ण सगळ्या त्या जळगावची पण बदनामी. आता आमच्या यशोमतीताई म्हणाल्या तशा पद्धतीनं त्यांच्याही विभागाच्या त्या जी वसतिगृहाची बदनामी, असं सगळ्यांना अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं. तर थोडंसं आणि ह्या गोष्टी अधिवेशनाच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय जास्त भडकपणे मांडण्याचा प्रयत्न बाहेर मीडियामध्ये केला जातो आणि ती बातमी आल्यावर आम्ही पण विरोधी पक्षामध्ये असलो तरी देखील ती बातमी उचलून धरतो. काय नक्की चाललेलं आहे अशा पद्धतीनं प्रश्न त्या ठिकाणी विचारण्याचा अधिकार विधिमंडळातल्या प्रत्येक सदस्याला आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. परंतु थोडंसं प्रत्येकाने ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती लक्षामध्ये घेऊन त्याच्यात तथ्य असेल तर जरूर वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून ती गोष्ट सभागृहाच्या निदर्शनास आणून त्याच्याबद्दलचं उत्तर सरकारच्या वतीनं गृह मंत्रालयाकडनं किंवा ज्या विभागाशी संबंधित असेल त्या विभागाकडनं घ्यायला सरकारची काही हरकत नाही. सन्माननीय सदस्य श्रीमती नमिता अक्षय मुंदडा, विधानसभा सदस्य.